आहे बहिणीच्या डोक्यात गोळ्या घातल्या, रक्ताच्या थरोळ्यात भिजलेल्या आईला ओढायला दम करत नेण्याचं सुद्धा कोणी नव्हतं, का अत्याचाराने अन्याय जोर गेला. मग मी जर खास कांदणी चोर गेल मी बदला घेणार, माझ्या रक्तात भेसळ नाहीये, मी नेत्यासाठी पक्षासाठी भेसळ आवडण्यासारखा नाही जगू शकत, मी मर्दासारखंच एक दिवस जगणार, पण मराठ्यासारखं क्षेत्रीय मराठ्यासारखं जगणार पण माझ्या आई बहिणीचा आणि माझ्या समाजाला दिलेल्या त्रासाचा बदला घेतल्याशिवाय मी गप नाही बसणार. मी मला जगण्यात रस नाही, माझा समाज मोठा करण्यात मला रस, माझ्या समाजाला इतकं वाईट वागणूक दिली यांनी, माझ्या समाजाच्या हातात तोंडाला आलेला आरक्षणाचा घास घातला यांनी, एवढा विकारी अन्याय आमच्यावर कोणीच केला नव्हता. 14-15 महिन्यापासून माझा समाज रस्त्यावर आहे आणि आरक्षण देत नाही, दुसऱ्या जातीला आमचा देखता देतो. अरे बाप, इतकी घोर फसवणूक या जगात आमची कोणीच केली नसे, पण मी भी माझं कुटुंब बाजूला सारून जीवाचा कसल्याच वेदनेचा विचार नाही करता मी या समाजासाठी झुजायला तयार झालो. मी माझ्या समाजाचा बदला घेणार तवाच मरणार, त्याशिवाय मी मरणार नाही. माझे इतके या समाज माझा एकरूप राहावा, माझ्या समाजाचं बळ शक्ती उभारावी म्हणून माझं कुटुंब सुद्धा कुठं मला माहीत नाही, माझं लेकरं कुठं, माझा बाप आहे कुठं, मी कुठं आहे. एखाद्या हरणाच्या कळपातलं एखादा हरण हरावं आणि त्या आईला त्याचं हरणाचं पिल्लू सापडावं असं सैरा भैरा आयुष्य माझं झालंय. मला मात्र माझा समाजच मोठा करायचा, मला काय नको, मी माझ्या कुटुंबाचं सुख नाही बघू शकत, मला या समाजाचं सुख बघायचं. माझ्या समाजाला त्रास देणाऱ्याला मी पूर्ण डुबेल्याशिवाय शांत बसणार नाही. मी माझा समाज संपायला निघालेला सरकार त्याला पायाखाली तुडविल्याशिवाय तुम्ही सुद्धा गप बसू नका. तुम्हाला समाजाची शपथ आहे, पक्ष आणि नेता याला उडत लावा, पण माझ्या समाजाला वेदना देणाऱ्याच्या चिंधड्या चिंधड्या केल्याशिवाय सोडू नका. तुमच्या समाजाला संपवणाऱ्याला पहिले संपवा, तर तुम्ही खानदानी मराठ्याची पैदाश आहे. अजय समाजाला संपवणाऱ्याला ठेवू नका, तुमची त्याच्या शाने जिंकून येण्याची शाने, पाडण्यास सुद्धा तुमच्या समाजाची शाने. तुम्ही जर पाडलं तुमचा समाज म्हणत बघ माझं बाजार लेकरू कसं मर्दासारखं दिसतंय. आपल्याला मर्दाचीच उपमा मिळाली पाहिजे, आपल्याला आईबापाने मर्दासारखं वाढवलंय, क्षत्रियासारखं लढायचं शिकवलंय. माझ्या डोळ्यात फक्त पाणी एवढ्यासाठी येतं की इतक्या वाईट वेदना मी माझ्या जीवनात कधीच 35-40 वर्षाच्या वयात कधीच बघितलं नाही. इतके हीन वागणूक माझ्या समाजाला दिली मायबापा हो, नाही सहन वाग. तुम्ही स्वतः खानदानी असताल तर नका सहन करू. यांना पायाखाली तुळवार येईल, कोणाचा पक्ष नाही, कोणाचा नेता नाही, नाही बरं कोणी कोणाचा तुम्हाला हात जोडू सांगतो मी. जर माझ्या गरीबाला शेतात अडचण आली तर त्याला उचलायला सुद्धा कोणी जात नाही. लेकराचे फीस भरायचे असले ना तर लेकरू तिकडं शाळात रडत, पण आई बापाला नाही म्हणू शकत की माझी फीस भरा, मला हॉस्टेलमधून बाहेर काढलंय, लय वाईट दिवस आलेत. या समाजावर इतके वाईट दिवस आणले त्या सरकारनं ना, माझा समाज नाही फी भरू शकत. बाप 100 दार जिजो तू 100, इतका शून्य भावना शून्य तुम्ही होऊ नका आणि इतक्या लवकर हे योगदान या मराठ्यांचं तुम्ही विसरू नका नेत्यासाठी आणि पक्षासाठी. लेकराची तळमळ नोकरीसाठीची नाही, रोखतायत बाबा हो कोणाला, नाही सांगूचे का दुःख कोणाला, बाप आणि आहे लेकराने तरी बापाला काय सांगावं, बापाला पैसाच नाही, शेतातल्या मालाला भाव पण नाही,
त्याच्याकडे पाचशे घेण्याशिवाय पर्याय नसतो. शंभर दारं झिजून आल्यावर माझ्या लेकराला मी 20,000 रुपये नाही व्याजाने काढून देऊ शकलो. बाप पाचशे घ्यायला लागलाय रे मराठ्या हो. कोणचा नेता आणलाय रे तुम्ही, कोणचा पक्ष आणताय या समाजाला? नका खचून देऊ माझ्या हात जोडून विनंती तुम्हाला. बना एकदा समाजाचे बना एवढ्या वेळेस. तुम्ही स्वतः समाजाचे व्हा एवढ्या वेळेस. बना रे समाजाचे लेकरं एवढ्या वेळेस.